हरे कृष्ण सभी वंदे भी। हम यहाँ राजश्री एकांत उंगर में सत्संग करता लगा छे। काल हमी जरा देखे आता जनन मरणनाबद्दल काय मरेपास ती तो आगळनं प्रयाण कहूँ असंच आणि तिनासाठी आम्ही काका तयार होनू कवानू आम्ही देखता आता। हो काल बोली मरण कतर आत्मानि परमात्मनु मिलन कैकम बोली का ना। ह्या मरेपास ती दोन यमदूत ऐकन बल्ली जाच यमलोकने बल्ली कन जाच यमलोकम यमधर्म हमी काका एक पाप पुण्य कर्या असच ते सभी तकडीम राखी कन जोक्यो असच। हमी इसरसा हमी करेलू पाप पुण्य सभी भी मात्र भगवान वाटत ती सरतो नाही। तो था भगवान सभी भी हिसाब करी देखी कन हमने कोणता लोकने धाडनू कवानू ठरावच। तो ठराये पास ती तईच बोलावनु हमी का एक कर्म कर्या असच तई हमने अगळना जन्म म मिळच। आत्मजातवा हमी काय एक पाप पुण्य कर्या असच तई हमार संगाट चवच बोलत होता। ये जातवा काली जेव्हा गेमा एक चुगोट एक सुमार दोन ली जवानू जातवा कैकम बोलात तो हमी तव तई हमी जातवा ह्या असेलू पैको डागिनो कापडा कापी ली जाता नाही। हुनुस्तडू मट्टू घर बांधाड्या तर्फे हमी ली जावानं साध्य नाही आहे। हमी जातवा लिकन जवानू दोनच एक पाप एक पुण्य एक चुगोट एक सुमार मरेपास ती यो का चुगोट होती बया बायको कया स्वर्गने गया। यम्मा बिचारी कवा जाशी की कैकन वाट देखता था भाई गई छोड चिंता गई तिकडे आत्ता समाधान हो देख मने कैकन बोल्या चलो नरकम तुम्हारो सीट खायम था कैकन समझी छोड़ानू। यूँ एक हमारा कर्म ना अनुसार हमने हमने कौन तो लोक हुनु कत्ते तई मिला च कवानो हमें देख्या। आत्मने कोणता लोक ने धाडनू कवानू तई ठरावणारो भी भगवानच। हमी चलो लई ध्यान करताशी पुण्य कर्याशी पूजा पुनस्कार भगवानने सतत याद करणाराशी तर वैकुंठ लोकने डायरेक्ट तिकीट मिळी छोडाच हमने नाही। तिना मच जरा चुगट कामो कर्या अब्बा तिना मग जरा हरकत नाही आता मनुष्य चुगोडशी एक ऐकन एवढू कळीने स्वर्ग लोकने जावान दे छमने। मात्र हमारू का पुण्य असच तवडा दिवस मात्र स्वर्गम हमी असानू तई पुण्य सरी कतर आणि वापस मनुष्य लोकने आवनू छमी ह्या आणि ह्या ऐकन आणि ह्या जनन मरणम आणि असनूच स्वर्ग लोकने गया कतर। एक थोडा जन पितृलोकने जाश पितृवन्य स्मरण करता करता मरेलो आला पितृलोकने जाश पितृलोक कत तर एक वेटिंग रूम असे नाही तर सभी आत्था असेला सभी हमारू बंद बळग हमारा का पितृलोकम असंच तोने सभ्यवन्य जर भेटानू तोने संगाट जरा रवानू पास ते तैसरी कतर आणि वापस आणि मनुष्य लोकने आवनूच तर पितृअन्ना संगाट कतर माय बापत नव्हे पितृ कतर हमारा बळगम कोण मर्या असंच ते सभी एक कोण पितृलोकम असंच तवने सभी वन्य भी भेटानू भेटी कन आणि वापस मनुष्य लोकने जाऊनू। वैकुंठ हो पितृलोक हो स्वर्गलोक हो लास्ट नेवानू नरकच ये नरकने गया कतर पापी लोको मात्र या नरकने जाच। ह्या गेलवाला था सभी नरक नो काचे अनुभव सीकन सॉरी आणि 84 लक्ष योनिमज पुनः प्रवेश करीकन अवत्ते नरकनु त्रास लई असं जी गरुड पुराणम तर यमलोकनु नरक लोकनु काकाचे कवानू पूरा विवरण द्यायचा। नरकने गया तर पुनः 84 लक्ष योनिम जन्म लिलीकन परत मनुष्य जन्मने ऐकन तवा आणि कात्र पुण्य कर्या तर आणि आगळनु तवा ठरावायचे। तो ही आई जीव मरतवा काल बोली हो तैजू भार जानू कैकन वद्याडतो असंच मात्र हमने ह्या छोडी जवान मन नसतो नाही। ह्यानु व्यामोह हमने सभी धरी असत तई हमने असनू कवाडतो असंच
ते आत्मने जानू कवाडतो असं चक बोली कर तवात एक ते मरणने त्रास होता बोला की नाही हो का त्रास हो गेम्मा मरत बिघी जुग नाही का तर पै आशाचे का की पैको देवो का तर खावा नाशाचे का की पेरा नाशाचे का की कम बोलत तो होता तई सबी भी तय ऐस बी भी ना हो नुकतर नरकने ना जानू आणि परत 84 लाख योनी ना जानू कतर पुण्य तर करा आणि सतत भगवानन नामस्मरण करा आणि एकच एक सरळ उपाय शे ह्या अगदी हमने का पैको खर्चे सरकू नाही का त्रासले सरकू नाही एक जरा कष्ट होशी करू मात्र कोण तुम्ही नाही होत तसेलो करणू कतर जरा त्रास कवाडाच तिनासाठी ह्या जरा कष्ट कवाडसे स्टार्टिंग मग मात्र सतत नामस्मरण करानू लय सरळ विचार छे तर सतत नामस्मरण करणू कतर तर मन्नम बटणू ते नामस्मरण तर मन्नम बटणू कतर हमार मन्नम का हमी कचरो भऱ्यात तो तर डस्टबिन खाली करणू पहिला तर डस्टबिन खाली करी कन था भगवाननू नामस्मरण भरता भरता हमी आवनू ऐक कठीण छे होय एकदा चोट लागी कतर पासती तैथा छोडा ना कवाडे जायचं हिव ह्या एक सतत मनने एकाग्र लैकन नामस्मरण करणू काही कम बोलता तव करणाती अंत्यकालम योगना मुखांतर हमारू देहत्याग होच कैकन ह्या बोलता कतर अंत्यकालम एक योगना बलती दोन्ही हुब्बना मदमट्टम हमारू आत्मलैकन भार धाडानू काही कम बोली कन छे ना मई कठीण छे लय खरू हमार तुम्हार सरकावाने साध्य नाही 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 तुम्हार सरकावाने साध्य अशी हमार सरकावाने जरा कठीण होशी का कतर तुम्ही सभी एक ध्यान ज्ञान मार्गम असेल आलात छे तुम्ही सभी जना भी तुमने जर सभी सरळ अशी मात्र जरा लय कठीण छे जरा ऐकवू कतर आता एकटा बोल्या हंग बंदिरतेव हंग होगबेको काही कम बोल्या ಹೆಂಗೆ ಬಂದಿರ್ತೀವಿ ಹಂಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಹಮ್ಮನೆ ಸರಳಿನ ಉಪ್ಪರ್ನು ಅರ್ಥ ಕಳಚೆ ಬರುವಾಗ ಬೆತ್ತಲೆ ಹೋಗುವಾಗ ಬೆತ್ತಲೆ ಕೈಕಂಡು ಬೋಲಿಕನ ಮಾತ್ರ ಹ್ಯಾ ಐ ನಮೇ ಇನ್ನು ಅರ್ಥ ಇನ್ನು ಅರ್ಥ ಕತರ ಹಮ್ಮನೆ ಗರ್ಭ ಮಸೇಲ್ತವ ಆತ್ಮ ಮದ್ಮೆ ಜಾತವ ಸಹಸ್ರಾಕ್ಷತಿ ಮದ್ಮೆ ಜಾಶ ಹಮಾರ ಟಾಳುತಿ ಮದ್ಮೆ ಆತ್ಮ ಜಾಶ पैदा याला बाळवणं आम्ही टाळू देखात नाही आता नरम असंच कंडाटी टाळू धरो नको बाळणू नरम छेकवाचं कापूस राखी कंथा घट्ट बांधाचं हुशार असा काही कम बोलायचं अजून टाळू नरम छे देख काही कम बोलायचं था आत्मप्रवेश हो असत थाती मरत्तवापी तेच प्रकार था तिचं आत्मभार जाणू कैकन्या भगवान बोलत ते आई कऊ कतर तुमने एक उदाहरण हो याद कर दो तुमने गच्छे सभी वन्य भी हव आता बोले पास तुमने याद अवच भगवान शंकरनी पत्नी सती देवी योग योगाग्निती देह त्याग करीती हमी देखा दक्ष प्रजापतिनी बेटी सती देवी सतीदेवीनं भगवान शंकरना संगाट लग्नो करी असंच लग्नो करी कन था भगवान शंकरना संगट सती असेल तवा दक्ष प्रजापती एक यज्ञ करायचे यज्ञ करेल तवा जरा जवईवरनं एक काकी रागती बलाया असताना मात्र सती हमार दादा यज्ञ करायचे हो जवचे कैकम बोलायचे बलाया नाहीच नको कैकम बोली कन भगवान शंकर बोलायचे हमार दादोच करेल बलावनू कैकन काशे नको हो जवचे कैकन सती बोलायचे जावा नशी तर तू एकटी जा हाऊ मात्र नाही होतो ते कैकन जेवाई बोलायचं ते प्रकार तर सतीदेवी जायचं अपमान होच बाप जेवईनं लई अपमान करी कन वातो करायचं आता एवढू मार दालाने अपमान करायचं हो कोण तू मोंडुलीकन दालाकडे जाऊ कैकन बोली कन था सतीदेवी देह त्याग करायचं ते का तोंड दादू दक्ष प्रजापती का एक यज्ञ कर्या असायचं ते यज्ञना संबर बटिकन योगना मुखांतर सहस्रार्ती देह त्याग करीकन योगाग्निती देह दहन करले कैकन बोलीकन आम्ही शिवपुराण वाचायचं अव तौह्या आई
एक भगवानना स्मरणम सतत असनाती दोन्ही हुब्बना मदम मट्टम ते प्राण लैकन हमी ह्या भार धाडानु कौकवानु शिवपुराणानु कथा वाचाकतर हमने कळस. हो बोलती तुम्ही ह्या सतत देवनु ध्यान करो कैकम बोली कन. मात्र इना ती का ओ कऊ करनु तई देख्या तर छोडो मरतवा आता आज का विचार करानु तई सभी भी हमी का आताच मराम बट्या का कैकन हमने कवाडस. मात्र मरण कवा अवच कत्ते हमने गोत्त नाही. जनन तर कवा कवानु एक वाटानु डॉक्टर डेट देशी मात्र मरणनु डेट कोणता डॉक्टर भी देवान साध्य नाही. कोण भी तुम्ही ऐसा दिसे मरच कैकम बोलांबी साध्य नाही. तो ह्या मरण कवा अवके हमने गोत्त नाही. मात्र हमी जावासाठी तयार हेकम बट्या असतो. आता ते मरण ऐकत्र यो नाही अजून का भी तयारी नाही तू पासत्ती आजा काय तर ते जातो नाही वापस बल्ली कन जाच कऊ असेल तर आई सोडबे आता पेरेल लुगडावर राव चलच हमी तू का तयार व्हा नको लेके कम बोलच. तिनासाठी हमी सभी तयार ही कन बॅग गीक सभी लगेज रेडी करली कनच बटी सोड्या कत्र कवा आयल तो पटक्कन उठी जवान व अब्बा येता कारली कन या कत्र हुबरताना देखतेत आणि भटक्कन रेडी ही कम बटणू कम बोलात तो आम्ही तऊ आम्ही सभी रेडी ही कनच बटणू मरण कवा वकी गोत नाही. चलो ऐक्के पटक्कने आय ॲम रेडी कैकम बोली कन निकळी छोडा नवच. एकदम सरळच आहे अगदी. तिनासाठी तवा मरण ने कोण तू त्रास बी नाही ए आत्मने बी कावी त्रास नाही आणि एक सरळ जावान अवकाश मिळच. तिनासाठीचे मनने सतत नामस्मरण हमी था शिकडावनू शिकडायकन था ते मनने बोलणू बोल्या खतर अंत्यकालम भगवाननु नामस्मरण करा नवच. आई संसार कतर एक दुःखालय कैकम बोलायचे ना. आई संसार कतर एक दुःखालय का कतर हे ना मग संसार मसेलाला कोण बी हो सुखीचे कैकम बोलान साध्यत नाही. सभ्य आरामचे बाई का करणू तर एकत नाही देख. सभ्य चुगडचे बाई का करणू एकत देख त्रास. अयो लई आरामचे यम्मा आम्ही परवा जर्रा हे होऊ देख थाती सतावान चालू होऊ देख. एक मनुष्य भी बोलतो नाही हो आराम छे कैकम बोली कन. पै नर मानव कोण भी आराम छे कैकम बोलान साध्य भी नाही आहे. सभी जणं भी कित्ताडता जसंच्या सभी जणं ते कवडू आराम छे हो आराम नाही ते कवडू आराम छे हो आराम नाही. स्वतःनु आराम छोडचे दुसरा लय आराम छे कैकन समजच. हर एक व्यक्ती भी संबर असेल लावाने आराम छे कन समजच. मात्र हो आराम नाही कैकन हर एक व्यक्ती भी बोलच. एकदा पार्वती भगवान शंकरने विचारच का ये लोको हो आराम नाही हो आराम नाही हो आराम नाही कैकन सभी जणं भी हो बोलताच. भगवान तुम्ही येऊन आराम कशासाठी द्यानेच सुख कशासाठी द्यानेत तुम्ही येऊन कैकन पार्वती भगवान शंकरने विचारच. भगवान शंकर बोलच कोण दिन येतो ने सुख हुनुस्तडू सुख छे तवनकडे तवन तवना भागनु तवना पालनु सुख काचे सभी भी तवना झोळलीम घाली कन जात तवा दीदी कन धाडी छोड्योच. मात्र ये तवनु झोळणी काढी कन देखतात नाही छे दुसरा वळना झोळलीम देखताच. हां तिनाकडे कवडू सुख छे माराकडे नाही तिनाकडे कवडू सुख छे माराकडे नाही कैकन बोली बोली कन स्वतःनु सुख ना देखता दुसरावन सुख देखीकन हाऊ लय कष्टम छे कैकन ते तो समजता लगाच. तिनासाठी ह्या सुख कतर हमारकडे छे तई हमी देखता नाही छे. आई हमी समजाच हमी संसारम छे ता लय दुःखम छे कैकन बोलीकन. हमारू दुःख भी कैसू गरीब अशी तर झुमनु चिंता कापडानु चिंता घर ने रवान घर ने कैकन चिंता. आई सभी भी गरीब असेल लावणे चिंता सावकार असेल लावणे आरोग्यनु चिंता. यम्मा एवढं सभी जुमानचे यम्मा का करणू डॉक्टर तई खाऊ नको कयोच आई खाऊ नको कयोच तळेल खाऊ नको कयोच मिठ्ठू खाऊ नको कयोच पूर कंबर दुखचे कॉटर सुरव नको खाले सुरव कैकम बोलोच. श्रीमंत लोकवनु चिंता वायलू एकडे था आरोग्य असंच खावा पिवा नसतो नाही खावा पिवन रगड भरपूर असंच आरोग्य असतो नाही. ह्या श्रीमंत छे कया कतं था का ती आराम छे कैकन समजान साध्य नाही. तवने बी व्यापार नष्ट होतो असंच का तर कामाला आया असता नाही त्रास होतो असंच तवने बी का नाही का
ದುಃಖ ಅಸಚಚ ತಿನ್ನಾಸಟಿಚ ಬೋಲತ್ತ ಎಲ್ಲರ ಬಂದಿದ್ದು ಅಸಿತ್ತೂತ ಕೈಕನ ತವ ಹ್ಯ ಸಬ್ಬಿ ಒನ್ನೆ ಬಿ ದುಃಖ ಕವಾನು ಅಸಚಚ ತೈತ ಹಮಿ ಅಸೇಲ್ ತಿನ್ನಾಮಚ ಸ.